रामटेक विधानसभा चुनाव में इस बार कोई कितना भी ताकत लगा ले, परिवर्तन होकर रहेगा। यह बात यूसेन न्यूज से चर्चा करते हुए निर्दलीय उम्मीदवार राजेंद्र मुल्लक ने कही। कांग्रेस के पूर्व जिलाध्यक्ष एवं वित्त मंत्री राजेंद्र मुल्लक को प्रचार रैली में तगड़ा जनसमर्थन मिल रहा है, जब किसान सच्चाम कुमार बर्वे, पूर्व मंत्री सुनील केदार, पूर्व जीप अध्यक्ष रश्मि बर्वे सहित पूरी कांग्रेस वर्तमान समय में मुल्लक के समर्थन में उतर गई है। तथा प्रहार, गोगापा, भीम पैथर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपुर सहित कुल 5 संगठनों के द्वारा मुल्लक को समर्थन घोषित किया जा चुका है। इस क्रम में विदर्भ प्राथमिक शिक्षण संघ नागपुर से भी सांसद श्याम कुमार बर्वे, सुनील केदार की उपस्थिति में अपना समर्थन पत्र निर्दलीय उम्मीदवार राजेंद्र मुल्लक को सौंप दिया है। कोणताच भ्रम ह्यावेळेस होणार नाही आहे. लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की ह्यावेळेस परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून काही मुद्दे उरलेले नाही आहे. म्हणून लोकांना भ्रमित करण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे आणायचे आणि मतदारांना भ्रमित करण्याचा ते प्रयत्न करत आहे. पण ह्यावेळेस मतदारांनी निर्णय घेतलेला आहे, परिवर्तन करायचं म्हणजे करायचंच. विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरतर्फे अपक्ष उमेदवार श्री राजेंद्र मुळक यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आणि बहुजनांचं शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात शिक्षक संघाचे नेते आणि संस्थापकाध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये बहुजनांचं शिक्षण वाचवण्यासाठी आणि जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहणारा एकमेव उमेदवार म्हणून राजेंद्र मुळक असल्यामुळं या संघटनेने हा पाठिंबा घोषित केला आहे. आणि मला आशा आहे की राजेंद्र मुळक निवडून आल्यानंतर बहुजनांचं शिक्षण वाचवण्यासाठी आणि जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विधानसभेमध्ये मोठा आवाज करतील आणि आपल्या सर्वांना न्याय देतील अशी एक अपेक्षा व्यक्त करून या संघटनेचा अधिकृत पाठिंबा मी आज जाहीर करीत आहे.